आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संयुक्त कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे बुधवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे आयोजन करण्यात आले होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण शहापूर अंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मान्यवरांसह विविध ठिकाणातील वसतिगृहांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याअंतर्गत संयुक्त कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन बुधवारी करण्यात आलं. या कार्यक्रमाला पनवेल, नवीन पनवेल, नवी मुंबई, मुंबई पेण कर्जत, नेरळ आणि सुधागड पाली येथील शासकीय वसतिगृहात राहणारे आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी डीडी काळपांडे, जीवन संगीत अकॅडमीचे संचालक डॉक्टर संतोष बोराडे, दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेद महाजन, समाज कल्याण कोकणचे उपसंचालक प्रवीण बडगाय, सेंट वेल्फ्रेड प्राचार्य डॉक्टर राजेश साखरे, तहसीलदार दीपक काकडे, बीसीटी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पी वाय गावकर आदी उपस्थित होते.